राज्यातल्या नेत्यांनी या अर्थसंकल्पावर नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या ते देखील पाहूया। आर्थिक पॅरामीटर्सवर अतिशय बॅलन्स्ड अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। खूप अपेक्षा होत्या काहीतरी भरीव मिळेल, खास करून मध्यम वर्गाला पूर्ण निराश केलं। बजेट मिश्रित है, जो कोविड काल में आने की अपेक्षा थी वही बजेट आया। खोदा पहाड़ चूहा भी नहीं निकला। कर वाढ, त्यातून दर वाढ, कर्ज जी पुढच्या भावी पिढ्यांना फेडावी लागणार आहे। 3 कोटी 18 लाख तरुण हे बेरोजगार झालेत आणि माननीय अर्थमंत्र्यांनी आज सांगितलं की 60 लाख रोजगार निर्माण झालेले, ही आकडे कुठेतरी जुळत नाही। इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्यामुळे सर्वाधिक रोजगार निर्मिती होते। गुलाबी स्वप्न निर्माण करायचे आणि वस्तुस्थितीमध्ये मात्र काही नाही। इन्फ्रास्ट्रक्चर बनने के कारण रोजगार निर्माण होंगे। गडकरी साहेबांच्या खात्याला सांगितलं 25,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधू, तरतूद किती 20,000 कोटीची। असं होणार, जगातली सर्वात आधुनिक डिजिटल सिस्टीम आम्ही आता उभी करतो। डिजिटायझेशन करणार सगळे काही जाता, याच्या पुढे रोकड काही व्यवहार होणारच नाही। आता सुद्धा पहिल्यापेक्षा जास्त रोकडच व्यवहार होत आहे। शिक्षण क्षेत्राच्या बजेटमध्ये मोठी वाढ करण्यात आली। पीएमई विद्यासारखी गोष्ट येते, ही नक्की चांगली गोष्ट आहे। या बजेटला 0 मार्क्स आहे। असणाऱ्या अर्थमंत्र्यांनी तो अर्थसंकल्प मांडला असताना विरोधक त्याच्यावर काही ना काही टीका टिप्पणीच करत असतात।